जरांगेंना उपोषणाला बसण्याची आवश्यकता नाही असं चंद्रकांत पाटील म्हणतात. मागासवर्ग आयोग काम करत आहे. अधिसूचनेवर 17 तारखेपर्यंत आक्षेप मागितले मग जरांगेंचं उपोषण कशासाठी असं बबनराव तायवाडे यांचं सुद्धा वक्तव्य समोर आलंय. जरांगेंकडून मराठा समाजाची दिशाभूल होते असं सुद्धा तायवाडे. कुणबी नोंदी सापडणाऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट हा मार्गी लागला असेल. त्याच्यानंतर उर्वरित कुणबी नोंदी न सापडणाऱ्यांना मराठा आरक्षण मिळण्यासाठी मागास आयोगाचा सर्वे पूर्ण झाला असेल. मागास आयोगाचा रिपोर्ट तयार करण्याचं काम सुरू असेल. कुठल्याही क्षणी मागास आयोगाचा रिपोर्ट पूर्ण होईल आणि सरकार म्हणजे मुख्यमंत्री महोदय मराठा समाजाला कुणबी नोंदीनं सापडणाऱ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय करतील असं असताना उपोषण करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. पण हा प्रत्येकाचा आपला आपला अधिकार. महाराष्ट्रातील जनतेकडून आक्षेप मागविण्यात आले. आता आक्षेप मागितल्यानंतर 17 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवायचे आहे. त्याच्यानंतर त्या आक्षेपाचं निराकरण होईल. निराकरण झाल्यावरती जो प्रस्तावित ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये काय ॲड करायचं काय डिलीट करायचं ते ठरवेल. ते झाल्यानंतर त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी होईल आणि नंतर अधिवेशन बोलवून त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल. या बाबीला वेळ लागत असतो. ती प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणी कितीही प्रेशर केलं तरी सरकार अधिवेशन बोलवून तसा कायदा करू शकत नाही या प्रस्तावित मसुद्याच्या बाबतीत. आणि म्हणून आजच करा म्हणून ही समाजाची पण दिशाभूल आहे. सरकारवरती प्रेशर आहे आणि लोक त्याच्याकडे बघत असतात.